कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. रुपालीताईंना हॉस्पिटल मध्ये न्यायचंय ना, पण आता नेमकं घरातलं वातावरणच बदललंय. मला कळतच नाहीये मी नेमकं काय करू. काय आपे काय झालं आज? रुपाली वहिनी तुला त्या बाळापासून लांब राहायला का सांगतात? आई, ह्या आपणाची सावली पण पडायला नकोय माझ्या बाळावर. हिला जायला सांगा इथून. त्या बाळाला बघून आपल्या बाळाची आठवण येते का? नाही नाही. अच्छा ते म्हणतोस तू? अरे सकाळी काय झालं, बाळाला आंघोळ घालायची होती ना बाहेर, तर मग आई आल्या बाळाला आंघोळ घालून आणि इथेच होत्या. मी म्हटलं बाहेरची आंघोळ झाली का? कपडे नव्हते, स्वप्नील सर गेले होते कपडे आणायला, पण त्यांना यायला उशीर झाला. मग नेमकं काकीशी बोललोय, तू माझ्याशी खोटं का बोलतेस? खोटं कुठे बोलतेय मी? मग काय आपे रडली असतो आज माहिती मला? आपे काय झालं? रुपालीताईंना असं वाटतंय की मी बाळाला नजर लावते. मी असं कसं करेन रे? मी बाळाविषयी चांगलाच विचार करेन ना, त्यांना का कळत नाही? आता हे बाळ घरात आल्यामुळं तुला आपल्या बाळाची आठवण येत असेल साहजिक आहे. नाही नाही त्याचं पण काही नाही एवढं. रुपालीताई पटकन बोलतात रे, तुझी सावली पण बाळावर नको पडू देऊ, तू नजर लावशील. नाही आपण नाही लक्ष द्यायचं त्यांच्याकडे, एवढं काय त्रास होतो रे अर्जो. मला काय वाटतं माहिती का, हे बघ हे बाळ जर डोळ्यासमोर असेल ना तर आपल्या बाळाचा विषय तुझ्या डोक्यातून नाही जाणार. तुला काय म्हणायचंय नेमकं? तू ऑफिस जॉईन कर परत. नाही 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 अर्जुन, अरे हे ना एवढं सोपं नाहीये. मलाच भीती वाटतेय आता. माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले मला घरी थांबायला. अर्जुन मी जिल्ह्याची कलेक्टर आहे, मी त्या दिवशी वेड्यासारखी त्या ऑफिसमध्ये. त्यासाठी स्वतःला नको नकोस तू अर्जुन. कलेक्टर या शब्दाचा अर्थ माहितीये तुला? पण हे बघ तुला जे काय होत होते ते भास होत होते हे कळलं ना तुला आता? हो अर्जुन. हा मग आता तू सिद्ध करू शकतेस ना, तू डॉक्टरांकडे जाऊ शकतेस आणि तू हे सिद्ध करू शकतेस की तुला भास होत होते. आणि तू जे रुपाली बहिणींना म्हणलीस ना ते घरच्यांना पण पटल, आणि तुला परत ऑफिस पण जॉईन करता येईल ना. मला वाटलं तू चिडलायस. का? मी आईंना बाळाविषयी बोलले म्हणून. असं कसं चिडेल मी आपे? आपे बघ मला गोष्टी कळत नाहीत अशातला भाग नाही, फक्त तुला समजून सांगितलं आणि तू नाही ऐकलंस ना तर मग त्रास होतो. मी करेन या सगळ्याचा विचार. आणि मी फक्त तुला ऑप्शन दिला, म्हणजे तू जा ऑफिसला जाच असं नाही, काय कंपल्सरी नाही. मग तुला वाटलं ना की घरी थांबाव आराम करावा तर तसं कर. अर्जुन तुला एक गोष्ट खरी सांगू का, मला ना बाळाची काळजी वाटते रे. म्हणजे ताई जर एकदम नॉर्मल असता ना तर मला काहीच टेन्शन नव्हतं, पण ताईंची तब्येत नेमकी बरी नाही आणि बाळ घरात ते बरोबर आहे तुझा. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आनंद काढले सांगतो सर, येतो आता. नाही थांब जरा. हे तुझ्यासाठी. सर हे कशाला? अरे वा छान पुस्तक आहे. थँक्यू सर. यो हा ये आणले काय? खेळणी आणली आहेत बाळाला. बाळा बाबांनी काय काय आणले तुझ्यासाठी बघायचं. आपण काय काय आणले ते? हे विमान दोन्ही बाबांना घेऊन भर जायला. ही गाडी अर्जुन काका सारखी. अरे हा बुलडोजर सुजय काका सारखा.
काय चाललंय हे? सगळा पसारा करून ठेवला इथं. सुजय, दादा, अरे ही खेळणी कोणासारखी दिसते आता? अरे दाखव की वहिनींना, वहिनी खेळणी बघा की. दादा दाखव. अरे नको रे, ते खूप पसारा झालाय आधीच. नाही नाही, आम्हाला सगळी खेळणी बघायच्या आहेत. हो ना बाळा, आपल्याला बघायच्या आहेत ना सगळी खेळणी. हा दाखवा तुम्ही. दाखव दाखव. ठीक आहेस ना तू? रुपाली ठीक आहेस ना? भावली आणली तुम्ही? किती छान आहे बाळा. हे बघ, बाबांनी भावली आणली बाळासाठी. हो छान छान आहे ना? आवडली आमच्या बाळाला भावली? हो आवडली, छान आहे भावली. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. कधीची मैत्री तुमची? 8 वर्ष मैत्रीला झाली. हो सर. कशी काय झाली सर? लग्न करून आल्यावर ना ही माझी शेजारी होती. तुमचं लग्न कधी झालं? माझं 2004 मध्ये झालं. याचं नंतर झालंय लग्न. त्यांचं नंतर होऊ द्या. सर माझं 10वी असता, 10वीला होते ना, 10वीची एक्झाम दिली आणि माझं लग्न ठरवलं सर. कुठे होता तुम्ही? श्रीरामपूर, शिर्डी जवळ गाव माझं. तुमचं माहेरचं नाव काय? शकुंतला पवार. आणि सासरचं? रुपाली गणेश बारावकर. अच्छा, म्हणजे शकुंतलेचं रुपाली. मिस्टरांनी नाव चेंज केलं सर. सर त्यांच्या कॉलेजमध्ये त्यांची मैत्रीण होती, तिचं नाव रुपाली होतं. पण मैत्रिणींचं नाव होतं म्हणून त्यांना सर ती आवडत होती ना, भेटली नाही असं झालं. भेटली नाही म्हणून ही रुपाली, ही रुपाली झाली. आणि मग सर त्याचं अरेंज मॅरेज झालं आमचं. मामाचाच मुलगा हा, म्हणजे हे, तर त्यांनी बघायला मला, मी तिथं खेळत होते. म्हणजे 10वीला खूप लहान असतो सर, लवकर लग्न झाले. कुठला खेळ खेळत होता तुम्ही? अरे तिकडे लंगडी. लंगडी खेळत होता. म्हणजे त्यांनी मला त्यांच्या मामांच्या घरात बसवलं होते, तेव्हा बघितलं. मला नाही माहिती की हे मला बघायला आलेले इथे आजूबाजूला. त्यानंतर मग त्यांनी मामांशी बोलल्यावर तिथे लोक बघायला आले मला असं. आणि सर 10वी माझी बघा ना, आपली फेब्रुवारी मार्च मध्ये एक्झाम झाली आणि एप्रिल मध्ये लगेच लग्न झालं. म्हणजे काहीच नाही सर, काहीच एन्जॉय नाही. आणि आता सध्या ना मी ह्या मैत्रिणीमध्ये आले ना, बापरे सर, मी सगळं कॉलेज म्हणजे काय असतं ते सगळं जगले. खरंच माझी लग्न झाल्याची मैत्रीण खूप. मुंबईत नाही सर, एक वर्ष मी गावी राहिले. गावावरून मी बोरुलीला आले सर. बरोबर. बोरुलीला आले, आमची शेजारी राहिलं ही. आमचा 8 नंबर, ही 9 नंबर. तुमचं माहेरचं नाव काय? मी सुरेखा बनसोडे, सोलापूरची. आणि सासर पण एकाच गावातले आहेत, सोलापूरचीच आहे. नाव काही चेंज नाही झालं. आणि माझं लग्न बोलताय एकदा बोलल्या, माझं नाव नाही चेंज झालं. आणि माझं म्हणजे अरेंज मॅरेजच आहे. आता सासरचं नाव काय? सुरेखाचं आहे, सुरेखा पाटील. तुम्ही ना सारखं सुरेखाच आहे, सुरेखा. कारण की माझ्या नवऱ्याला दुसरी नाही आवडली होती, आवडली होती. आणि मेन म्हणजे अरेंज मॅरेज आमचं होतं. पण एक किस्सा होता, माझ्या मिस्टरांचे वडील पोलीसमध्ये होते. आणि गावी कसं पोलीस हवालदार जरा नाव तेव्हा जास्त असायचं, मुंबईचे पोलीस. त्यामुळे आणि ह्यांचे वडील कसे लग्नाच्या आधी 2-3 वर्ष वारले होते. मग हे मला बघायला आले तेव्हा कसे कुठे चालले बघायला स्थळ. मग एक बघून एक चला आम्ही येतो, वडील नाही आहे मुलाबरोबर आम्ही येतो, असे करत 10-12 लोक झाले.
आणि घर माझं पूर्ण रेट्स लोकांनी भरून गेलं पाहुण्यांनी आणि स्थळ माझ्या सरांनीच आणलं होतं आणि सर वगैरे कशा गावी शिक्षक वगैरे सगळे गावातलेत त्यामुळे मी अजून खाली मुंडी घातली माहीतच नाही नवरा मुलगा कोण आहे आणि मग घरच्यांनी होकार दिला आणि पहिल्या पद्धत एवढी अशी नव्हती मुलगा पसंत आहे नाही पसंत आहे आपले होकार दिला आहे पोलीसवाल्यांना ठीक आहे आणि वर्षभराने लग्न झालं माझं आणि यांच्या भावाचं आणि यांचं एकत्र एका मंडपात आमच्या दोघांचं लग्न झालं दोघांपैकी नवरा कोण माहीतच नाही फक्त नाव माहिती आहे संजय जेव्हा पहिल्या दिवशी लग्नाच्या आदल्या दिवशी घेऊन गेले आणि मी म्हटलं एकदा संजय कोणी तर हाक मारली तर बघेन दोघांपैकी नवरा आणि मग नंतर ना जेव्हा हळदीला बसवलं साईडला तेव्हा मी मुंडी वर करून बघितलं आय नवरा Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत तेही एकदम फ्री अबोला होतो आमचा तर 4 वर्षाचा म्हणजे ही आणि मी एकदम बेस्ट फ्रेंड एकदम क्लोज काही असो ना सकाळचं जेवण किंवा दुपारचं जेवण एकत्र एकमेकींच्या घरी करतो एवढं क्लोज फ्रेंड होतो नंतर ना ही बोलली की मला पार्लरचं शिकायचं आहे मला करायचं आहे म्हटलं ठीक आहे चांगली गोष्ट आहे कर नंतर ना हिच्यात चेंज झाला मला वाटलं हिला खूप ॲटिट्यूड पण आला हां नंतर ना मी थोडीशी इग्नोर व्हायला लागली करायला लागली आहे मला जाताना येताना हसायची तर मला वाटायचं टोमणा मारते सर काय झालं माहितीये का एक दिवस इला ना एक ठिकाणी जॉबला गेली पण मी म्हणलं तू किती दिवस जॉब करशील कारण इला झोपायची सवय ना सर खूप झोपते इला उठावं लागतं फोन करावं लागतं अगं उठ उठ आपल्याला जायचंय मी फक्त तिला टोमणा मारला की तू किती दिवस जॉब करते सर फक्त मी असं मस्तीमध्ये बोलले की हिला अजून करावा पुढे जाऊन म्हणून बोलले तेव्हा तिला आमचं शीतयुद्ध होतं अबोला एवढा गेला की मग आता सुरुवात कोणी करायची बोलायला हे करता करता 4 वर्ष गेले शेजारी राहून शेजारी आणि नंतर ना जेव्हा कोरोना आला आणि मला कोरोना झाला ना तेव्हा मला म्हणजे सगळं असं पश्चाताप झाला की कधी जीवन आहे कधी उद्या आहे नाही माहीत नाही मग मी तेव्हा हिला कॉल केला आणि मग जराशी रडली जरा सकाळी कॉल केलाय ना आणि मी फोन उचलला म्हटलं हॅलो मग ती बोलते सुरेखा म्हटलं काय सुरेखा मी म्हणजे एकदम अशी हे झाली एवढ्या वर्षाने तिनं कॉल केला ना तर पटकन आधी डोळ्यातून पाणीच आलं म्हटलं काय बोलणार म्हटलं कशी बरी का मग तिनं मला सगळी स्टोरी सांगितली मग त्या निमित्ताने ती माझ्याशी बोलायला लागले सर त्यावेळेस म्हणजे आता झाले 2 वर्षापासून आम्ही बोलतो वगैरे असं बरं तुम्ही सगळ्या बोलता आणि त्या मात्र गप्प तुम्ही आता बोलताना पटतच नाही की काही नाही पण हिचा प्रॉब्लेम काय माहिती का आम्ही जुन्या मैत्रिणी आम्ही म्हणजे हिने काय केलं माहिती का मैत्रीला डिवाइड केले सख्या सावत्र इंटरेस्टिंग आहे आता तुम्ही सांगा काय काय केले वाटे लावले काही वाटे लावले नाही जास्त करून आता ह्यांनी मला खूप याच्यामध्ये मला ह्यांनी सपोर्ट तेवढा करतात आतापर्यंत मला असं का वाटतं हिनी मैत्रीला डिवाइड केलेलं आहे सख्या माझ्या या सावत्र तिच्या सख्या मैत्रिणींमध्ये फक्त आम्ही दोघीच आहेत सुरेखा आम्ही सख्या सर मी नाव दिले असे काय तुम्हाला भविष्यात काय करण्याची इच्छा आहे मी पण पार्लर तर शिकते यांच्याकडेच क्लासला जायचे आता सध्या थोडा गॅप घेतलाय मुलगी लहान आहे ना 2 वर्षाची जे शाळेचं झालं बघ पुन्हा त्याच्यामध्ये पार्लर मध्ये ऍक्च्युली मला जेवण करायला खूप आवडतं त्याच्यामुळे मला जेवणासाठी स्वतःचा काहीतरी व्यवसाय करायचा अरे वा करा माझी ती खूप इच्छा आहे ऍक्च्युली मी हिच्याकडे शिकली 2 वर्ष शिकली आणि माझं स्वप्न होतं की माझं स्वतःचं पार्लर पाहिजे म्हणून पण मला कोणती गोष्ट करताना मी घाबरायची खूप हिने मला सपोर्ट केला रुपाली तू टाक पार्लर रुपाली तुझ्या सोबत मी आहे तुझ्यासोबत हो आता स्वतःचं पार्लर टाकलंय Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत तेही एकदम फ्री
लाली ये बाय माझे इलाज तुम्ही अम्मा तुमच्या अंगावरून मीठ मोऱ्या ओळून टाकतोय कशाला 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 काय इतके दिवस बाहेर होता हा चिपुर्णात किती वाट बघत होता मी तुमची आज येशाल उद्या येशाल पण तुमचा काय पत्ताच नाय आज पण कधीच येलेला आज गाडी येऊन किती वेळ झाला अग आले आले असं स्वागत अगं गाडीत न उतरलं तर दोन चार मित्र भेटले ना त्यांच्याशी बोलता बोलता एवढा वेळ झाला पण काय गेला आली मी चिपळूणला गेलो असताना घरात एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या मला सांगायची साधी तसदी पण घेतली नसती त्या माधुरीने सांगितलं सगळं हो असं काय करतात इथे किती काय काय घडत होता हा मागकाच काय सुधरेनासा झालेला मग तुमका काय सांगणार हा म्हटलं तुम्ही बाहेर आहात मग कशाला तुमका उगा टेन्शन हा म्हणाल गे पाय माझे एवढी माझी काळजी ओ तुमका काय म्हणूचा हा माका काय काळजी नाही काय तुमची आले आले आता ना वाद नको लागले तर जरा शांत बसू दे माझं म्हणणं फक्त एवढंच आहे मला फक्त सांगायचं होतं आपल्या श्रीनुचं लग्न जमवलंस तेही मला सांगितलं नव्हतंस बघितलं ना पुढे काय झालं ते हो आता त्याच्यात माझी काय चूक चूक कशी नाही मी आधीपासून सांगत होतो मुलांच्या मनात काय आहे ते समजून घ्या पण नाही तुम्ही काहीच ऐकलं नाहीत आणि आता एवढं सगळं झालं ते कळवलंही नाही लाली तुझ्यावर पण भरोसा ठेवू की नको हेच कळेन असं झालंय मला आता कोणावर भरोसा करायचो आणि कोणावर नाही ना ह्याच आजकाल कळणार नाही आपलीच माणसं स्वार्थासाठी परक्यांसोबत हात मिळवत आता त्या नीरजच्या आईच्याच बघा मग त्यांनी मला भेट वस्तू दिल्या म्हणून मी त्या घेतल्या तर त्यांचा माझा काय संबंध आहे ताई मी गावातल्या लोकांबद्दल बोलतोय तू कशाक वावरलस हा काय असंदे हा हो तुम्ही चला हा तुम्ही आताच इलाज ला चार तांबे अंगावर घ्या मग सगळ्या काय तर सांगते इकडे काय झाला तर चला चला हो आधी चला म्हणते ना चला 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 इकडे चला मॉम काय होतंय तुला हा हे घे पाणी पाणी पी मॉम सांग ना काय होतंय तुला काय नाही थोडस गरगरल्यासारखं होत एकदा आज घरातली एवढी कामं केली आणि कालचा दुपारचा त्रास पण अजून काही कमी नाही झालाय बघितलंस तू जर इथे असती तर मॉमला हा त्रास झाला नसता अरे इतका का पॅनिक होतोयस तू मी ठीक आहे कधी नव्हे ती घराच्या बाहेर वेगळ्या वातावरणात ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करते तू तिच्यावर ओरडतोयस आपल्या घरातले संस्कार आपली परंपरा जपणं वेगळं पण दुसऱ्या घरात आल्यावर तिथे सांभाळून घेणं वेगळं तिला जरा वेळ लागेल हो ना निशी बरं तिथलं सगळं झालं का हो आवरलं तिकडचं Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत तेही एकदम फ्री आई किती मोठं संकट आलं ना तरी त्या संकटावर मात करायला तू मला शिकवलंयस तू नेहमी म्हणतेस की जिथे संकट संपतं ना तिथे आपल्या स्वप्नांची वाट सुरू होते आणि म्हणूनच नीरज सरांची आई माझ्याशी कसंही वागली ना तरी मी माझ्या कर्तव्यापासून मागे हटणार नाहीये इथे आल्यापासून पावलो पावली तुझी आठवण येते पण तुझी शिकवण तुझे शब्द आठवतात आणि लढण्याचं बळ मिळतं नीरज सरांच्या आईने मला परत पाठवायची तयारी सुरू केली पण मी इथे सगळ्यांचं मन जिंकायला आले आणि मी ते नक्की जिंकेन आई नक्की यशस्वी होईन मी आता मला बाहेर काढू बघणाऱ्या नीरज सरांच्या आई मला मायेने जवळ घेतील मला खात्री आहे फक्त मला तुझे आशीर्वाद हवेत
प्लीज लवकर परत ये. आईची आठवण येते तुला. तुम्हाला कसं कळलं? कारण की जितकं मी स्वतःला ओळखत नाही तितकं तुला ओळखतो. मग आई परत येईल लवकरच, सगळं ठीक होईल. ओके निशी, मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची होती. काय? सोड, राहू दे. असं कसं राहू दे? सर आनंदाची बातमी आहे, तुम्हाला सांगावं लागेल. विसरलो मी. कसं विसरलात? काही बोलताय सांग. समोर आलीस की सगळं विसरायला होतं मला. मुद्दाम करताय तुम्ही, सांगा ना प्लीज काय. मी रोमॅन्टिक व्हायचा प्रयत्न करतोय आणि सोड. बातमी अशी आहे की मला कॉलेजमधून कॉल आला होता, एक डिस्ट्रिक्ट लेवलची बॅडमिंटन टुर्नामेंट होणार आहे आणि त्याची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणजे राईट फ्रॉम टुर्नामेंटची अरेंजमेंट टू प्लेयर्सची ट्रेनिंग सगळं मला करायचं आहे. सर मला मला खात्री आहे तुम्ही ना सगळं छान कराल. आणि मला खात्री आहे की तू तुझा प्रॉमिस पूर्ण करशील. या निमित्ताने लगेच नाही तर हळूहळू तू पण प्रॅक्टिस स्टार्ट कर. आपल्या घरी दोन बायका असत आणखी, पण एक पाहुणी आणि दुसरी बोल गेवडी. काय कामाचे आहेत? अपसेट आहेस? अपसेट नाही आहे श्रीनिवास, पण दायची म्हणते ते बरोबर आहे ना. पाहुणेच आहे मी. मी इथल्या माणसांना किती आपलं मानलं ना, तरी त्यांच्यासाठी मी पाहुणेच राहणार. यु निशी खरंच खूप लकी आहे. ती ॲटलिस्ट तिचं प्रेम मिळवण्यासाठी एफर्ट्स तरी घेऊ शकते. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हां बोल साई. काय पण तुम्हाला हे आता सांगतोय? अरे पण ओके ओके फाईन, मी बघते काय करायचं ते. काय झालं मॉम? अरे तुझ्या डॅडचा कॉल आला होता, त्यांनी सांगितलं की त्यांच्याबरोबर काही गेस्ट येणार आहेत जेवायला, म्हणजे बिझनेसच्या डील संदर्भात त्यांना चर्चा करता येईल. ॲक्च्युली मला कामासाठी बाहेर जायचं आहे, सो जेवण बनवू की बाहेर जाऊ मला काहीच कळत नाही आहे. मी आहे ना, मी बनवते जेवण. बघ प्रॉब्लेम सॉल्व्ड. ग्रेट, पण बरेच गेस्ट येणार आहेत ग. मला सवय आहे, मी बनवेन सगळ्यांचं जेवण. हो मॉम करेल ना ती. ठीक आहे, मग तर माझी काळजीच मिटली. हो तू अगदी बिंदास्त होऊन निशीवर सोपवून जाऊ शकते तुझ्या कामाला. ओके बाय. चल ठीक, थांब मी आलो. निशी तुझ्यामुळे माझं टेन्शनच गेलं, पण तुला नक्की जमेल ना? जमेल मला. प्रॉमिस? प्रॉमिस. ग्रेट, चायनीज फूड बनवायचं. ओके चायनीज फूड? हो पण मी कधी केलं नाही. तू आता मला प्रॉमिस केल्या, मग तुला जेवण बनवावंच लागेल. ओके ऑल द बेस्ट. काय सर ते गेस्ट येणार आहेत ना, तर तू म्हणालीस ना तू प्रिपरेशन करशील. हो मी करेन म्हणाले, पण त्यांनी चायनीज फूड सांगितलंय बनवायला, मला नाही जमत सर. अगं निशी आपण या सिच्युएशन कडे ना प्रॉब्लेम म्हणून नाही एक संधी म्हणून बघायचं, म्हणजे तू मॉमला इम्प्रेस करू शकतेस आता. हो पण मला नाही जमत, आणि काय चुकलं तर? आयडिया निशी, अगं तू रिलॅक्स हो ना, आपण करू सगळं मॅनेज. ओके मला इंडियन भाकरी येत नसली तरी चायनीज नूडल्स करता येतात. आपण ना सगळं करू, नूडल्स करू, कॉर्न मशरूम सूप करू, सगळं फाईव्ह स्टार रेस्टॉरंट सारखं.
मग गेस्ट एकदम हॅपी होती. ओवी पण काही चुकणार नाही ना निशी, चिल सगळं ठीक होईल. चिल कर निशी, चिल कर. हा हे बघ आता मी आणि श्रीनिवास इथे सगळं करतो, तू फक्त तिकडे फॉलो कर. ओके येस. हा नीरज मी ना तुला इंग्रेडियंट्सची सगळी लिस्ट पाठवते, ती फक्त एकदा चेक कर. ओके हा पाठवली, एकदा चेक कर. ओके चालेल. श्रीनिवास ही लिस्ट आहे, तू पण घेऊन ये सामान सगळं. ओके ठीक आहे. हे सगळे इंग्रेडियंट्स आहेत दिसतात ना, अँड हे वेजीज असे चॉप केलेस ना. ओके श्रीनिवास फोन पकड. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अस्तिका दोषकार असते का? शकर Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. Thank you.
नेत्राला काही होणार तर नाही. सिस्टर, नेत्रा कशी आहे? तिला काही होणार तर नाही ना? सर, ट्रीटमेंट सुरू आहे, डॉक्टर बोलतील तुमच्याशी. ओके सिस्टर, ऍटलीस्ट आत्ता काय कंडिशन आहे तिची तेवढं तरी सांगा ना प्लीज. सर प्लीज, आम्हाला आमचं काम करू द्यात, डॉक्टर बोलतील तुमच्याशी. ओके Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हो हो मास्तरीन भाई, मास्तरीन भाई. बोल. अहो ते आपलं ठरलं होतं ना. व काय ते नाही का, ते तुम्ही म्हणला वर्गात प्रश्न विचारत जाऊ नका, बाकी सगळ्या पोरांच्या टायमाची खोटी होत्या, मग आपण ज्यादा तास घेऊया असं, मग त्यासाठी मी जरा थांबलोय. मला वेळ नाही आता. हा नाही, थांबा थांबा की थांबा की. बरं बरं ठीक आहे, तुम्हाला येणं आहे ना, आपण चालता चालता बोलूया का? मी प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर द्या. नको, इथेच थांबूया, विचारा तुम्ही. तेच तर म्हणत होत ना मग. हा बोला, काय प्रश्न आहे तुमचा? हा ते माझं एक वचन आणि बहुवचन मधले घोळ होतोय बरं काय मास्तरीन भाई. घोळ काय व्हायचा त्यात, सोपं तर आहे. थांबा, तुमचा नेमका काय घोळ होतोय ते सांगा मला. योज घोळ होतोय माझा. म्हणजे? म्हणजे तुम्ही बाकी सगळ्या पोरासने आरेतुरे करताय आणि मला एकट्याला आवाजावं करताय, असं का बरं? असं म्हणजे? नाही नाही, म्हणजे बघा कसं आहे, शेवटी मी बी तुमचा विद्यार्थीच आहे ना. म्हणजे आता तरी त्याच नात्याने भेटू शकतो ना. काय? नाही म्हणजे जाऊ दे, म्हणजे माझा सांगण्याचा मुद्दा काय आहे, आता कधी कधी कसं होतंय, वर्गात सगळीजण आम्ही उभे असतोय विद्यार्थी, तुम्ही म्हणताय तुम्ही खाली बसा, मला काय वाटतंय तुम्ही सगळ्या पोरांनी सांगताय, पण तुम्ही सांगत असताय मलाच, म्हणजे बोलताय तुम्ही एका माणसाची, वापरताय अनेक वचन, असं कसं काय बरं? असं आहे कारण कारण तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांपेक्षा वयाने मोठे आहात. तुम्ही 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 मोठे आहात ना सगळ्यांपेक्षा, म्हणून मी तुम्हाला अहो म्हणते, त्याला आदरार्थी बहुवचन असं म्हणतात. नाही बरोबर आहे की, पण तसं नाही, आता तुम्ही, मी एकटा माणूस आहे, माणूस आहे, पण त्याला वचन बहू असं कसं, बाकी पोरासनी आरे तुरे असं कसं म्हणते? काय सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही वयाने मोठे आहात म्हणून. मोठा असलो तरी शेवटी विद्यार्थी आहे, विद्यार्थी किती बी मोठा झाला तरी शिक्षकापेक्षा बारकाच असतो ना. बाकीच्यांना आरे तुरे करताय, मला वयाचा तसा काय, वयाचा काय इथं भाग येत नाही, मला काही कळत नाही व्याकरणात वय कसं आहे. ठीक आहे, मग काय म्हणणं आहे तुमचं? हा माझं हे म्हणणं आहे की तुम्ही मला सुद्धा आरे तुरेच करत जा, म्हणजे एक वचन अनेक वचन मध्ये माझं कन्फ्युजन होणार नाही एवढं. हा मुद्दा आहे तुमचा, मी तुमची शंका दूर केली आहे, तरी तुम्ही तेच तेच विचारताय. नाही नाही तेच बसा की तेच नाही.
नाही तुम्ही तेच तेच विचारताय. नाही पण तुम्ही असं का याचं उत्तर कोण बसा की याचं उत्तर दिलंच नाही. नाही मला गरज नाही बसायची. मी तुम्हाला उत्तर दिलं तुम्ही वयाने मोठे आहात सांगितलं ना मी तुम्हाला. नाही पण मी वयाने जरी मोठा असलो तरी शेवटी हाय विद्यार्थीच ना. मग त्याच्यावर काय तुम्ही तुमचं उत्तर दिलं बसा की. तुम्ही बसायला सांगू नका आणि मला सारखं सारखं या शंकांची उत्तरं द्यायला वेळ नाहीये. आणि मुळात ह्या शंकेचा अभ्यासाशी काही संबंध नाहीये. तुमची जर काही शंका असेल ज्याचा व्याकरणाशी संबंध आहे आपल्या पुस्तकाशी संबंध आहे तर तुम्ही विचारा. आणि मी तुम्हाला कशी हाक मारायची हा माझा वैयक्तिक प्रश्न. आता काही दुसरा प्रश्न असेल तुमचा तर विचारा मला वेळ नाही. अगदी ग वेळ नाही. विद्यार्थ्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला शिक्षकाकडे वेळ नाही. आमच्याकडे तर एवढे प्रश्न आहेत आमचं अख्खं आयुष्य जाईल माहिती आहे का तुम्हाला विचारता विचारता. आणि आम्ही अख्खं आयुष्यभर तुमच्यासमोर इथं वर्गात येऊन बसायला तयार आहे त्या प्रश्नांची उत्तरं मिळवता मिळवता. आयुष्य आयुष्य मला बाकीची कामं आहेत. तुम्हाला थांबायचं असेल तर थांबा हवा तितका वेळ. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत तेही एकदम फ्री. 1 2 3 4 5 अरे थांबा काय रे कुठं चालला तुम्ही. ढाकले सरकारांना भेटायचं. सरकारांना का ते जरा काम आहे. काय काम आहे आधी मला सांगा. तुम्हाला नाही सांगता येणार. अरे दोन वेण्या मला सांगता नाही येणार ना मग मी आठ पण सोडणार नाही. बर ठीक आहे नका सोडू. ढाकले सरकारनं बाहेर बोलवा. लय चुरुचुरू बोलतो रे तू. हा सरकार नाही आहे निघा तुम्ही सगळे. मग थांबतो की आम्ही. पण काम काय ते आधी मला सांगा. आता त्यांच्याकडे काम आहे ना मग तुम्हाला कसं सांगणार. त्यांची इथली सगळी कामं मीच बघतो. पण सांगा मला काय ते. तुम्हाला नाही सांगता येणार आम्ही त्यांना सांगणार आहे. असं कसं सांगता येणार नाही. सांगा मला पटकन काय ते. तुम्हाला सांगायचं नसेल ना तर निघायचं इथून. नाही नाही आम्ही पण नाही जाणार मग इथन. काय 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 झालं काय कालवा लावलाय काय इकडे काय करालाय तुम्ही. वर्गणी घ्यायला आलोय शाळेच्या फंड साठी. ते स्वच्छता मोहीम आहे ना त्याच्यासाठी. हा हा वर्गणी काय बरोबर. एवढंच काम होत तर मला सांगायचं ना. धरा हे घ्या धर. आहे का बघितलं काय. आणि तू ह्याच्या संघ भांडत होतो. हा देव माणूस आहे ह्या संघ भांडायचं नाही. काय अशी छोटी मोठी कामं असतील डायरेक्ट याला सांगायचं. हा करावया महत्वाचा माणूस आहे मी. एकदम महत्वाचा. तू तुमच्यासारखं रिकाम टेकडा नाही लय काम आहे त्याला. आज तर ते पॅकेजिंगचं काम आहे सगळं. पण ती शिकर मागच्या वेळी दोन बॉक्स उघडे राहिले होते तसेच. बरोबर जातो मग मी. आणि इकडे येऊ नका तुम्ही बघतो यांचं काय. चला येतो मी. असं गेला मला डोक्याला ताण पोरांचा. हा तू डोक्याला ताण घेऊ नको. बसा तुम्ही इकडे. कशाला आला इकडे काय झालं. बसा बसा बसून घ्या बसून घ्या बसू. नाही येऊ बसलेलाच आहे आधीच. बरं काय काय अर्जंट काम. परवा बसल्या परीक्षा आहे आपली. होय आजच वर्गात मॅडमनी सांगितलं म्हणजे तुमच्या मास्तरीन बाईंनी. खरं का काय. तुम्हाला लय मिस करत होत्या त्या. कशावरून. नाही म्हणजे तसं नाही त्या हजेरी घेत होत्या. आणि तुमचं नाव त्यांनी दोन वेळा घेतलं तरी बी तुम्ही हाक दिली नाही म्हणजे तुम्ही आलाच नव्हता म्हणून मी म्हंटल गैरहजर आहे. चरस पडला त्यांचा. काय सांगायलास खरं सांगायलास. होय मी खोटं कशाला बोलीन. मला आवडलं असतं त्यांचा चोप पडलेला चेहरा बघायला. तुम्हाला बघायला मिळेल त्यांचा पडलेला चेहरा. कसं काय. आता ह्या परीक्षेत तुम्हाला मार्क कमी पडणार मग त्यांचा चेहरा पडणार मग बघा तुम्ही. ए इन्या तुला काय चेष्टा वाटली काय मर्दा. असं तसं समजलायस काय. सुट्टी देत नसतोय आपण. आता बघ तू कशी मार्क पाडतो मी परीक्षेत. त्यासाठीच आम्ही पोर्शन लिहून घेऊन आलोय. आणि सगळा पोर्शन लिहिलाय हे घ्या. एक नंबर. आता तरी सिरियसली अभ्यास करा सरकार. आजपासून आतापासून लागतो अभ्यासाला. एक नंबर काम केले. आणि असं इम्प्रेशन पडलं पाहिजे ना मॅडम वर. अहो खास तुमच्यासाठीच हा निरोप दिलाय म्हणून तातडीने आलो इथं. निरोप काय निरोप. नाही म्हणजे असं डायरेक्ट नाही. त्या म्हणत होत्या जे जे विद्यार्थी गैरहजर आहेत ना त्यांना पोर्शन पोहोचवा. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.